गुड मॉर्निंग टीचर। गुड मॉर्निंग टीचर। गुड मॉर्निंग क्लास। मुलांनो चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया। मॅडम आज अभ्यासापेक्षा काहीतरी वेगळं शिकवा ना। हो मॅडम, आज एखादी गोष्ट सांगता का? ओके ठीक आहे। हॅलो ओके मुलांनो, आताच तुम्ही बघितलं मोबाईलचं रिंग वाजले। ही रिंग कशी वाजली असेल बरं, माहिती आहे तुम्हाला? नाही मॅडम, तुम्ही सांगता आम्हाला त्याविषयी? हो मॅडम, आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याविषयी। चला तर मग, आज मी तुम्हाला टेलिफोनचा शोध कोणी लावला आणि त्याच्या रिंग विषयीची माहिती सांगते। ओके मॅडम। टेलिफोनचा शोध लावला त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल। आज मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। हो मॅडम, March 1847 साली झाला। त्यांच्या वडिलांना आणि आजोबांना ध्वनीच्या प्रयोगात खूप रुची होती। ग्रॅहम बेल यांची आई मात्र ऐकू शकत नव्हती, म्हणजेच कर्णबधिर होती। छोटासा अलेक्झांडर त्यांच्या ओठाच्या कंपनाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा। एक दिवस तो सहजच पियानो वाजवत बसला होता। त्याच्या असं लक्षात आलं की पियानोचा प्रतिध्वनी दुसऱ्या खोलीतील पियानोतून येत आहे। त्याच्या लक्षात आलं की ध्वनी हवेच्या माध्यमातून प्रसारित होत आहे आणि यातूनच त्यांना उत्सुकता निर्माण झाली आणि मुलांनो टेलिफोनचा जन्म झाला, म्हणजेच टेलिफोनचा शोध लागला। अशा या शास्त्रज्ञांचा मृत्यू 2 ऑगस्ट 1922 साली झाला आणि त्यांच्या स्मरणार्थच टेलिफोनची जी घंटी वाजते ना, तिला बेल असं नाव दिलं गेलं। समजलं ना मुलांनो, आवडली तुम्हाला अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची माहिती? हो मॅडम, आम्हाला खूपच आवडली। थँक्यू मॅडम, अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची माहिती आम्ही कायम लक्षात ठेवू। व्हेरी गुड स्टुडंट।